नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या घरात समृद्धी कशी येते असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? अर्थात जेव्हा घरामध्ये पैसा येतो तेव्हाच समृद्धी येते असं तुम्हाला वाटतं ना? अधिक प्रमाणामध्ये सर्वच घरामध्ये असं वाटतं. पण असं जरी वाटलेलं असलं तरी ही समृद्धी सगळ्याच घरांमध्ये जाते का? तुमचं याबद्दलचं ऑब्झर्वेशन काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका. आणि अर्थातच जर तुम्ही मॅक्स महाराष्ट्र पहिल्यांदा बघत असाल तर युट्यूब, ट्विटर आणि फेसबुक असं कुठेही जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्वाच्या घटनांबद्दल आम्ही तुमच्यापर्यंत बातमी घेऊन येणार आहोत. पण आज कुठलीही बातमी घेऊन आलेली नाहीये मी, तर मी घेऊन आलेली आहे चर्चा. कशाबद्दलची? अर्थातच बेरोजगारी बद्दलची. आणि याचं औचित्य काय आहे तर अझीम प्रेमजी विद्यापीठानं एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या अहवालाचं नाव आहे स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023. या अहवालात काय सांगितलेलं आहे आणि त्याचे परिणाम तुमच्या आमच्यावर कसे पडणार आहेत या सगळ्याबद्दलच आज हा चर्चा प्रपंच आहे. पण हा चर्चा प्रपंच सुरू करण्याआधी चला एकदा नजर टाकूया मुळातच या अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे. हा जो अहवाल आहे हा बेरोजगारी संदर्भातला जरी असला तरी याच्याबद्दल सांगताना एक महत्वाची बाब जी आहे ती आपल्याला सांगावी लागेल आणि ती म्हणजे अशी आहे की या पद्धतीनं या आधीही अनेक आकडेवारी आलेली होती आपल्या समोर. या आकडेवारी बद्दल सांगितलं गेलेलं होतं पण याच्यात मध्ये म्हणजे हा जो अहवाल आहे हा अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या विद्यापीठाने तयार केलेला हा अहवाल आहे आणि या अहवालाचं नाव आहे इंडिया वर्किंग. म्हणजे मुळात आपण किती काम करतो आहोत तर या पद्धतीचा अहवाल तो आलेला आहे आणि याच्यामध्ये खास करून बेरोजगारीचा दर जो आहे तो कशा पद्धतीनं वाढला आहे हे सांगितलं गेलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 25 वर्ष वयोगटामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि जवळजवळ ते 42% वाढलेलं आहे. 2019 आणि 20 मध्ये बेरोजगारीचा दर जो आहे तो 8.8% होता आणि 2020 आणि 21 मध्ये तो 7.5% होता. पण 2022-23 मध्ये तो 6.6% वर आलेला आहे. आता जर आपण वयोमानानुसार बेरोजगारीचा जर एक नजर टाकली तर लक्षात येतं की 25 ते 29 वयोगटामध्ये 22.8% जे आहेत ते बेरोजगार वाढलेले आहेत. 35 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे पदवीधर जे आहेत त्यांच्या बेरोजगारीचा दर तसा कमी आहे, परंतु 40 आणि त्याहून अधिक पदवीधरांमध्ये मात्र बेरोजगारीचा दर हा 1.6% आहे. आता एक विशेष लक्षणीय बाब अशी आहे आणि ती म्हणजे 25 वर्षापेक्षा कमी वयाचे जे निरक्षर तरुण आहेत त्यांच्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 13.5% असले आहे आणि या बरोबरीनं 40 वर्ष आणि त्याच्या वरील जे निरक्षर गट आहे त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण 2.4% आहे. आता महिलांबाबत खरं सांगायचं तर महिला रोजगाराचा दर जो आहे तो एकतर घसरतोय किंवा स्थिर राहतोय, तो वर जात नाहीये. पण करोना महामारीमध्ये मात्र 50% स्त्रिया ज्या आहेत त्या स्वयंरोजगाराकडे वळलेल्या होत्या आणि महामारीमध्ये हा आकडा जो आहे तो 60% झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं आपण बघतोय की अझीम प्रेमजी फाउंडेशन जे आहे अझीम प्रेम फाउंडेशन आणि त्याबरोबरीनं अझीम विद्यापीठ जे आहे यांच्या वेबसाईटवर तुम्हाला हा अहवाल जो आहे तो बघायला मिळेल. आता या अहवालाची आकडेवारी तुम्हाला निश्चित गुंतागुंतीची वाटू शकेल, पण तुमच्या आमच्या आपल्याला सगळ्यांना समजायचं असेल तर एका वाक्यामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. आता ही बेरोजगारी वाढण्यासाठी नक्की कोण कारणीभूत आहे आणि मुळात हे असं व्हायला नको असं आपल्याला जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे या सगळ्यांवर आपण एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आज आपण आपल्याकडे काही पाहुणे निमंत्रित केलेले आहेत. सुरुवातीला मी आमंत्रित करते संजय जोग सरांना. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. नमस्कार. संजय जोग सरांना आपण खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर ओळखतो. अर्थशास्त्राच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अधिक सुलभ रित्या करून सांगण्याचा हातखंड आहे आणि त्याबरोबरीनं मी आमंत्रित करते महेश झगडे सरांना. महेश सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. पॉलिसी मेकिंग असेल किंवा कुठलीही कारण असतील खरं तर, पण आत्ताच आपण जो अहवाल पाहिलेला आहे
अजिम प्रेमजी फाउंडेशन आणि विद्यापीठाने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. या अहवालातली आकडेवारी आपल्याला सांगते की मुळात बेरोजगारी ही जी आहे ती वाढलेली आहे. मी थेट सुरुवातीला महेश सर तुमच्याकडे येते. बेरोजगारी वाढलेली आहे असं सांगितलं जात आहे, पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की तरुणांना तर असं वाटतं की अरे आपण तर सुशिक्षित आहोत, आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि एवढ्या पद्धतीच्या किंवा एवढ्या अमाऊंटचे पैसे मिळणारा कुठला तरी रोजगार मला मिळायला हवा, पण तो रोजगार काही मिळताना दिसत नाहीये. एकंदरीतच या अहवालावरनं हे दिसून येत आहे. पण असा अहवाल येण्यासाठी किंवा बेरोजगारीचा हा दर वाढण्यासाठी नक्की कुठला घटक कारणीभूत असू शकतो? यामध्ये प्रियदर्शनी एक असं आहे की हा खूप मोठा वास्ट टॉपिक आहे आणि आय मस्ट कॉन्ग्रॅच्युलेट की याकडे खरं म्हणजे दुर्लक्ष असतं. हा विषय देशाच्या आणि जगाच्या अजेंडा नंबर एक वरती पाहिजे, पण सध्या तो समाज माध्यमांवरती समाज मनावरती किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती याकडे इतर गोष्टींच्या मनाने दुर्लक्ष असतं किंबहुना हा अतिशय गौण असा विषय ठरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मग याची भयानकता जी दाहकता जी आहे ती वाढत जाणार आहे. आता दाहकता किती वाढत जाणार आहे त्याच्याबद्दल मी थोड्या वेळा सांगतोच, पण एक प्रश्न असा आहे की आपण सध्या कोणत्या जगामध्ये आहोत. आता आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या या पहिल्या दशकावर संपूर्ण दुसऱ्या दशकामध्ये प्रवेश करतो आहोत आणि पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीमध्ये 1776 पहिली औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि तेव्हापासून रोजगार वाढायला लागला आणि तो रोजगार वाढतोच आहे. पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीमध्ये इतका मोठा रोजगार वाढला की मध्यम वर्ग जगातील सगळ्यात मोठा वर्ग झाला आणि तो मुक्ता या कारखानदारी असेल सेवा क्षेत्र असेल याच्यामध्ये जो रोजगार वाढला त्याच्यामध्ये तो वाढतो आहे. आणि मग प्रत्येक वेळेस असं वाटलं की नवीन औद्योगिक क्रांती आली की रोजगार वाढतो, पण चौथी औद्योगिक क्रांती आता जी आलेली आहे त्याला एक दशक पूर्ण होत आलेलं आहे त्याच्यामुळे हे पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीसाठी रोजगार वाढेलच असं नाही किंबहुना. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा 2018 रिपोर्ट आहे त्यामध्ये त्यांनी असं भविष्य केलं होतं की पुढच्या 1-2 दशकामध्ये जगातले आजचे जे नोकऱ्या आहेत त्यापैकी 65% नोकऱ्या या व्यपगत होतील, वॅनिश होतील, अर्थात नवीन काही तयार होतील पण ते हाय ब्रॅकेटमध्ये इंटेलेक्च्युअल ब्रॅकेटमध्ये होतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामुळे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे रोजगार हा कमी होत जाणार आहे. आता याची व्याप्ती किती असेल, याची व्याप्ती ही सगळ्या जगभर पसरलेली आहे, पण त्याची दाहकता कुणाला जाणवणार आहे तर दाहकता भारतासारख्या देशाला जाणवणार आहे. कारण भारताची अद्याप 55-60% अर्थव्यवस्था ही शेतीवरती आहे किंवा शेतीच्या ह्याच्या इतर व्यवसायावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. इतर देशांनी म्हणजे पाश्चिमात्य देशांनी आणि विशेषतः अमेरिका आणि युरोपने त्यांची शेतीवरचं अवलंबित्व आहे ते कमी केलं गेल्या 100-200 वर्षामध्ये आणि अमेरिकेचा जर विचार केला त्यांचे 1% लोक फक्त शेतीवरती अवलंबून आहेत आणि 50% लोक हे कारखानदारी आणि सेवा क्षेत्रावर अवलंबून आहेत. भारताला जर खरं नोकऱ्यामध्ये आता शिफ्ट करायचं असेल अवलंबित्व शेतीवरचं तर जवळजवळ आपल्याला 55% लोकांना हे शेतीकडून कारखानदारी किंवा सेवा क्षेत्रामध्ये न्यायचं आहे आणि मग तितक्या नोकऱ्या तिकडे तयार करायच्या. पण हा पण सगळ्यात महत्त्वाचा आहे की आता या नोकऱ्या वाढण्याची त्या कमी होत चालल्या कशामुळे, तंत्रज्ञानामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर अनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, रॉबोटिक्स हे सगळं आलेलं आहे आणि ते आज आलेलं आहे. वकिलांचे जॉबसुद्धा चाललेले आहेत IBM वॉटसन सारख्या सॉफ्टवेअरमुळे, त्यामुळे हे सगळं आलेलं आहे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे जॉब कमी होत चाललेलं हे वास्तव आहे. आता ग्रॅज्युएट्स आहेत ते शिक्षण हे वाघिणीचं दूध समजलं जातं, नो मोर, शिक्षण आहे पण नोकऱ्या असणार नाही आहेत, पण हे वास्तव कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आता जे निरक्षराचा दर आपण जो दाखवला की त्याच्यामध्ये त्यांचा अनएम्प्लॉयमेंट रेट कमी आहे, कारण काय आहे तर हे बरेचसे जे असतात खरं म्हणजे हे रिपोर्ट जे असतात ते प्रत्येक रिपोर्टच्या वेळेला दुसरा पण रिपोर्ट येऊ शकतो किंवा शासनाचे जे नॅशनल सॅम्पल सर्व्हे त्यांचा रिपोर्ट येऊ शकतो, पण हा जो कमी जो दिसतो तो बहुतांश हा शेतीवरती अवलंबित असलेला आहे. त्यामुळे इथून पुढे नोकऱ्या जाणार आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होणार नाही आहेत आणि याला खरं म्हणजे अशा अहवालाची गरज नाही आहे. आपण थोडंसं समाजामध्ये लक्ष पुरवलं, चर्चा केली तर लक्षात येतं की बेरोजगारी वाढती आहे, जगामध्ये वाढती आहे, पण त्याची दाहकता भारतासारख्या देशाला जास्त आहे कारण शेतीवरचं अवलंबित्व अजूनही जास्त आहे. त्यामुळे हे आपण मान्य केलं पाहिजे की आपला जरी ह्याचा दर असेल अर्थव्यवस्थेचा दर वाढत चालला असेल 7-8%, पण 7-8% हा कोणाच्या ब्रॅकेटमध्ये जातोय तर वरच्या 1-5% लोकांचे जे अतिश्रीमंत आहेत त्यांच्या देशामध्ये जास्त जातोय आणि जो खालचा जो मेजॉरिटी जो वर्ग आहे ज्याला कामाची नोकरीची किंवा छोट्या व्यवसायाची जी गरज आहे त्यांच्याकडे हा ड्राय होत चाललाय. कारण हे टेक्नॉलॉजीने कामं घेत चाललेले आहे, ते सॉफ्टवेअरने कामं घेऊन चाललेले आहे. त्यामुळे आपलं खरं म्हणजे माध्यमामध्ये आपल्या लक्षात येईल
की पत्रकारांची पूर्वीची ज्यावेळेस जितकी गरज होती तितकी गरज आता तिथे राहिलेली नाही, कारण ॲसिम्युलेशन किंवा तुमचा बातम्याचं संकलन जे होतं बऱ्याच वेळेस हे ऑटोमॅटिकली पद्धतीने पण सुरू झालेलं आहे. त्यामुळे इथून पुढे सगळ्यांनी देशाने ते मान्य केलं पाहिजे की बेरोजगारी ही आता तंत्रज्ञानामुळे अन्य कारणामुळे वाढणार आहे. त्याला काय करायचं काय करायचं हा दुसरा प्रश्न आहे, पण आजार जो आहे तो आजार पहिल्याने मान्य केला, आपण आजारच मान्य करत नाही. आपण म्हणतो की आमचा दर थोडासा 8% बेरोजगार जर होता आता तो 7.76% झाला आहे. या आकडेवारी जाण्यात काही अर्थ नाही. तुम्ही आय टीमध्ये जर बघितलं, मी पुण्यामध्ये असतो, तिथे त्यांचे आय टी टॉवर्समध्ये जर बघितलं एम्प्लॉयमेंटचे, तर तिथे त्यांचा जो रेट होता, रेट ऑफ ग्रोथ आय टीमधल्या याचा नोकऱ्यांचा, तो आता प्लॅटो होतोय किंवा काही ठिकाणी तो कमी होत चाललेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी प्रशासनाने आणि शासनाने विशेषतः नोकरशाहीने खरं म्हणजे की हे लक्षात घेतलं पाहिजे. नोकरशाही ही शहामृगाचा जो हे असतं की जमिनीखाली डोकं ठेवून प्रश्नाकडे लक्षच द्यायचं नाही आहे. राज्यकर्त्यांना ठीक आहे, त्यांना 5 वर्षासाठी यायचं असतं जायचं असतं त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण नोकरशाही 30-35 वर्षे असते. भविष्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे आणि ह्या तंत्रशाहीमुळे, मी याला तंत्रशाही म्हणतो की जसं की तुमचं अमेझॉनची असेल बाकीचे सगळ्याचे असतील त्याच्या नोकऱ्या राहणार आहेत. इथे कुठेतरी पॉलिसीज आणल्या पाहिजेत. आणि जर पुढच्या पॉईंटमध्ये मी सांगेल, एक कॉन्क्रीट उदाहरण घेऊन सांगेल की याचे दुष्परिणाम कसे होतात, नोकऱ्या कशा जातात, व्यवसाय कसे जातात आणि त्याच्यामुळे शासनाच्या पॉलिसीज कशा जबाबदार असतात. प्रियदर्शनी, मी तो एक शेवट सांगेल, याला सगळ्याला जबाबदार हे शासन असतं, शासनाच्या पॉलिसीज असतात. आणि पॉलिसीमुळे मग ठरतं की नोकऱ्या वाढवायच्या आहेत, काही त्यांना अर्थसंकलन करण्यासाठी तसे अव्हेन्यूज उपलब्ध करून देण्याच्या आहेत, संधी उपलब्ध करून देण्याच्या आहेत. मला वाटतं की हे राज्यकर्त्यांना सांगण्यासाठी तशा पद्धतीची आपल्याकडे इंटेलेक्च्युअल ब्युरोक्रसी, कमिटेड ब्युरोक्रसी असली पाहिजे. आणि अर्थात समाजामध्ये जे काही तत्वज्ञानी आहेत किंवा अर्थशास्त्री आहेत यांचा दबावगट आला पाहिजे की राजकारणावरती अशा पॉलिसी आल्या पाहिजे. मला असं वाटतं की या देशामध्ये असा दबावगट आज अस्तित्वात नाही आहे. अशी नोकरशाही जी प्रगल्भता पाहिजे भविष्यासाठी तशी ती अस्तित्वात नाही आहे. मला वाटतं पुढच्या सेक्शनमध्ये यावरती मी थोडंसं भाष्य करेन. अगदी, मी संजय सरांकडे येते. संजय सर, हा अहवाल आपल्याला बऱ्याच गोष्टी उलगडून सांगतो. एका बाजूला ते असं सांगतात की समृद्धी जी आहे त्याच्यामध्ये हळूहळू का होईना पण वाढ झालेली आहे, पण दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की बेरोजगारी होती. आता आपण साधारणतः असं समजतो, म्हणजे महिलांच्या बाबतीतही हे सतत सांगितलं जातं की मुलगी शिकली प्रगती झाली, मग ही प्रगती म्हणजे कुठली किंवा समृद्धी म्हणजे कुठली, तर साधारणतः घरातला मुलगा हा करता झाला म्हणजे ती प्रगती असं साधारणतः सामान्य घरांमध्ये समजलं जातं. मग या अहवालामध्ये हे दोन विरुद्ध गोष्टी सांगतायत, तर हे असं कसं शक्य होतं? नाही प्रियदर्शीने, आपण ज्यावेळेला आधी परत बोलतोय त्यावेळेला अजूनही त्या G20 जो काय इंडिया प्रेसिडेन्सीचा हँगओव्हर अजून उतरलेला नाहीये. म्हणजे भारत आता $5 trillion इकॉनॉमी होणार, महाराष्ट्र $1 trillion इकॉनॉमी होणार. महाराष्ट्राची आताची साईज किती आहे माहितीये का? $433 billion. एक म्हणजे जर का करायचं असेल बिलियनचा, म्हणजे आपण रुपयाच्या याच्यात भरायचं झालं तर 82.66 lakh crore एवढे आपल्याला 1 trillion बोलायचे. कधी 2027-28 ते कधी शक्य होईल? तर आपली आत्ताची जी इकॉनॉमी जी ग्रोथ आहे ती आत्ता म्हणजे केंद्राची जी झाली म्हणजे देशाच्या लेवलला जी 6.8% झाली त्याच्यावर आपण खाली आहोत. तर अशा वेळेला जर का करायचं असेल तर तो साधारण आपल्याला वार्षिक आरण 14-15% करावं लागणार आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या कॉन्टेक्स्टकडे या सगळ्या कॉन्टेक्स्टमधनं बघूया. नुसत्याच एक अनएम्प्लॉयमेंट रेट वाढतोय ह्या सगळ्या कशा घोषणा आपल्याला चांगल्या चांगल्या वाटत आहे. म्हणजे भारत आता म्हणजे 5व्या वरनं 3र्या नंबरवर येणारच. जो आता जो विकसनशील आहे तो प्रगत राज्य देश होणार, एकदम चांगलं आहे. हे घोषणा द्यायला, त्याच्यावर मोठं ग्लॅमराईज करायला, फॅन्टॅस्टिक. म्हणजे आज पत्रकार मलाही ते लिहायला आवडेल आणि ते लिहितच आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे प्रश्न आहेत ते इतके गहन होत चालले ते बघायला लागतील ना. एक, ज्या पद्धतीने डिमॉनिटायझेशन झालं, बस एका ह्याच्यात 15 lakh crore रुपयाची जी काही संबंध होती त्या काय झालं आणि त्यानंतरच्या आता ह्याच्यात इनफॅक्ट त्या 15 lakh crore कॅश कितीने वाढली ही आरबीआयचा लेटेस्ट रिपोर्ट सांगतो. ह्या सगळ्यानंतर झालेलं 2017 GST जे एकूण इम्प्लिमेंटेशन, त्याच्यातनं जे वाढत येणारे कमी होणारे स्लॅब, परत आणखीन नवीन नवीन स्लॅब करून त्याचं जे काय म्हणजे जो चोथा करायचा तो होतच आहे. म्हणजे जे अर्थतज्ञ म्हणून जे एस्टॅब्लिश आहेत तेच बोलत आहेत. संजय जो म्हणून बोलत नाही, माझ्याहून कितीतरी सुपिरियर अर्थतज्ञ पॉलिसी मेकर आहेत ते हेच सांगतायत की ज्या फ्लॉ या GST इम्प्लिमेंटेशनमध्ये राहिलेले आहेत त्याचाच सगळ्याचा परिभाग म्हणून हे सगळं होत आहे. तिसरं, स्टार्टअप इंडिया, गेटअप इंडिया, सेटअप इंडिया, सगळं इंडिया परफेक्ट आहे. मेकअप इंडिया, मेड इन इंडिया माझ्या दृष्टीने हे महत्वाचेच आहे देशाच्या लेवलला.
कुठलाही जर का देश आपल्या प्रगतीच्या म्हणजे वाटेवर जात असताना अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेत असेल तर ते आपल्याला अंडरलाईन किंवा ज्याला अधोरेखित केल्यावरच लागतील. पण मग ह्याच्या पुढे पण येतात ना, मग ह्या हे करत असताना अनएम्प्लॉयमेंट रेट का वाढतोय? म्हणजे माझ्याकडे नुसतंच अजिम प्रेमजीचा स्टॅटिस्टिकल रिपोर्ट नाही, मी दर महिन्याचा सीएमआय सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी याचे जे रिपोर्ट असतात त्याला किती रिडिक्युल करून देत जे कोण पॉलिसी मध्ये मेकर मध्ये असतात किंवा मग जे गव्हर्नमेंट जे रुलिंग पार्टी आज बीजेपी आहे उद्या काँग्रेस झाली तरी तेच करेल. अशा वेळेला त्यांनी जे सगळे जे रिपोर्ट आहे ते अत्यंत भयानक चित्र दाखवतात. म्हणजे आत्ताचा 2023 जुलैचा ज्याला म्हणतात जॉबलेस रेट नेट हा जो संबंध भारताचा आहे तो 7.95% आहे आणि त्याच्यात आपण महाराष्ट्राचं बघायला गेला तर तो साधारण 3.1% येतो. मी आता नुसता स्टॅटिस्टिक्स मध्ये जाणार नाही, 3-4 पॉईंट इथे मुद्दा म्हणून मांडतो. जसं जगण्याने सांगितलं त्यानुसार याच्यामध्ये जसं पॉलिसी आणि मग त्यामध्ये असलेले गुंतलेले म्हणजे कसं आहे ना, राजकीय नेते हे एस्टॅब्लिश होत असताना भरपूर योजनांचं एक स्वप्न दाखवतात, त्याची इम्प्लिमेंटेशन करतो यासाठी मग पब्लिसिटी करतात, पण याचं जे एकूण ऑडिट पाहिजे त्यावर ते सोडून देतात. त्याचाच एक परिपाक म्हणून डिमॉनिटायझेशनच्या झाल्यानंतर असलेला फ्लॉ जीएसटी आणि मग इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर मध्ये झालेले पर्यावसन म्हणजे मग पोस्ट पेंडेमिक ह्याचा सर्वाचा जो एकूण जो परिणाम आहे ना तो आताच्या देशाच्या प्रगतीवर होतोय. म्हणजे एका बाजूला आपण $5 ट्रिलियन म्हणजे पी चिदंबरम म्हणतातच ना ती होणारच आहे. म्हणजे जसं भारताची आत्ताची असणारी 3.5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी किंवा $3 ट्रिलियन इकॉनॉमी $5 ट्रिलियन होणारच आहे, त्याचा मोठा गवगव करण्यापेक्षा ती कशी होणार, त्यासाठी आपण काय काय पॉलिसी डिसिजन घेणार, त्यासाठी असणारे मग जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला गती काय देणार, आणि हे करत असताना मग आता महत्वाचं कुठलं आहे म्हणजे मी ह्या इथं बोलतोच आहे मुद्दा म्हणून, ऍग्रीकल्चर हा पहिल्यापासून आपला बॅकबोन होता, त्याचा शेअर कमी कमी होत चाललेला आहे. दुसरा महत्वाचा मॅन्युफॅक्चरिंग, आत्ताचा जो पीएमआय इंडेक्स आलेला आहे त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आपलं घटत चाललंय, हे तर तरी कॉज ऑफ कन्सर्न आहे. पण आणखी एक ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सिल्वर लाईनिंग, जे देशाच्या लेवलला आणि इंटरनॅशनल जे म्हणजे IMF असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा जागतिक लेवलचे इकॉनॉमी इंडियाकडे बघताय, कारण इंडियाकडे असणारं जॉब पोटेन्शियल तर महत्वाचं आहे, इथला असणारा लेबर फोर्स हा महत्वाचा आहे, पण आपण ही मार्केट आहोत त्यामुळे आत्ताला सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जवळपास 69-61% एवढ्या आपला आता GDP वाटा होतोय, अत्यंत महत्वाचा आहे. पण तो किती केंद्रित आहे तर तो काही ठराविक लोकांनाच फायदेशीर ठरतोय. त्यामुळे सर्वंकष जॉबच्या क्रिएशनमध्ये ह्या तिन्ही सेक्टरचं पार्टिसिपेशन आणखीन कन्सॉलिडेट करायचं असेल तर एक देशाच्या लेवलला आपल्या ह्या दृष्टीने पोषक अशा पॉलिसी कराव्या लागतील. मग ह्याचा प्रश्न विचारावा लागेल ना की 2022 पर्यंत आपण शेतीतलं जे शेतकऱ्यांचं उत्पन्न ते डबल करणार होतो, काय झालं त्याचं? आपण 14% वाढ त्याला पाहिजे होती, झाली का हो? झाली नाही. म्हणजे पोस्ट पॅन्डेमिक आपली रेट 3.4% करत करत आपणही बिलो 7% आहोत आणि अजूनही ती ट्रॅजेक्टरी 7%+ ही मिळेल की नाही याबद्दल अजूनही शंका आहे. त्यामुळे एक अशा पद्धतीने ऍग्रीकल्चर मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस या तिघांमध्ये असणारं पोटेन्शियल एक्सप्लॉइट करण्यासाठी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, मध्ये पॉलिटिकल बॉसेस असतील, यासाठी काय पॉलिसी घेतात त्याचं इम्प्लिमेंटेशन, म्हणजे मला अजूनही वाटत आहे अरुण जेटली असतील किंवा जयराम रमेश असतील हे नेहमी सांगायचे की कुठलाही डिसिजन घेतला तर तो डिसिजन हा पेपरवर न राहता त्याचं गमक जर सक्सेस कशावर असेल तर ओनली 3 याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशन. त्यामुळे एक तो, दुसरा हे सर्व करत असताना महत्वाचं काय आहे, अजिम प्रेमजी फाउंडेशनच्या याच्यामधला रिपोर्ट असेल किंवा सीएमआयचा रिपोर्ट असेल, एक इंटरेस्टिंग भाग याच्यात दिसून येते की यु नो मेल याच्यामधला अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो वाढतोय पण फिमेल रेट जो आहे तो सॅच्युरेट होतोय, काही दिशेने तो एलिव्हेट होतोय. म्हणजे मी काय असं म्हणणार नाही की तो स्किल याच्यामध्येच आहे, अनस्किल मध्ये वाढतोय किंवा बेसिकली ऍग्री रिलेटेड बिझनेस मध्ये तो वाढतोय, माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. तिसरं इंटरेस्टिंग ह्या दोन्ही माझ्या रिपोर्टमध्ये वाटायचं आहे की हे सर्व करत असताना अजूनही आपल्याला जो धोका आहे तो हाच की सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे जे मोठे मोठे नेते आत्ताच्या पक्षातले जे आत्ता सरकारमध्ये ते काय सांगतात, नाही नाही अजूनही म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये इकॉनॉमिक पार्लन्स मध्ये बघायचं झालं तर इट्स इज नथिंग बट अन अनडिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट इन डिस्गाईज
असं जे आहे ती वाढतेच आहे ना. पण तेच बरोबर त्यांचं म्हणणं काय आहे की सेल्फ एम्प्लॉईड झाले किंवा डीबीटी आणि अशा या सगळ्या याच्यामुळे म्हणजे आपला परत इकॉनॉमी वाढते. पर्यायी हे जे संबंध जे निर्णय डेव्हलपमेंटच्या विकासात केंद्रित घेतोय त्याचं खालपर्यंत जात आहेत पेनिट्रेट. त्यामुळे तुम्ही असं नुसतं धरू नका म्हणजे वडापाव विकणारा सुद्धा हा एम्प्लॉईडच आहे, तो पैसे कमवतोय. असं जे वक्तव्य केलं जात आहे किंवा आर्ग्युमेंट केलं जात आहे ते मला असं वाटतं नुसतं पोषक नाही तर त्याला कुठे बेस मला दिसत नाही. त्यामुळे अजून एक दोन मुद्दे सांगतो आणि पण परी चर्चा चालू ठेवू. त्यामुळे एका बाजूला ही अनएम्प्लॉयमेंट रेट वाढतेच आहे, जो म्हणजे मी आता मगाशी रेट म्हटला तो 7.9% इज द हायेस्ट वन, इट्स अ बिगर वन, म्हणजे आधीच्या मागच्या वर्षीच्या 8.7 पेक्षा आपण खाली आलो असो पण तरी सुद्धा तो आपण अंडरमाइन करून चालणार नाही. दुसरं हे सर्व करत असताना $5 trillion जरी स्वप्न आपण विकत असू जे सेल करत असू ते करत असताना पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे होतंय, पण ते होत असताना त्याच्यामधली जी कॉस्ट एस्कलेशन आहे टाइम जे वाढतोय ते कमी करून आपण ते टाइम डाऊन कसे करू, मग पर्यायी ह्याच्यात ज्या नवीन नवीन रोजगाराच्या संधी होतील त्या कशा टॅप करता येईल त्याकडे लक्ष देण्यात येईल. तिसरं ऍग्रीकल्चर म्हणजे आपण अजूनही जरी 140 crore लोकसंख्या असली तरी महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर पॅन्डेमिक नंतर 3.4% वाढून ऍग्रीकल्चरनी तर खरा आपला रेट जो मायनस गेला होता त्याला थोडा तग दिली. त्यामुळे हे करत असताना मग नुसतं ट्रॅडिशनल ऍग्रीकल्चरमध्ये न राहता त्याच्यामध्ये जास्ती स्किल करून पर एकरेज आपली प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन कसं वाढेल याकडे लक्ष देऊन आणि मग कोल्ड ज्या चेन लिंकेज असतं सप्लाय चेन असतं ते कसं स्ट्रेंथन होऊन त्याच्यामध्ये कसं बरी वाढ होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मग मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेसमध्ये करताना जो स्किल सेट लागतो म्हणजे याचा हल्ली बराच होतो ज्याला उहापोह होतोय किंवा उदो उदवतोय म्हणजे स्किल इंडिया परफेक्ट आहे. म्हणजे मला अजूनही आठवत आहे राज्यांनी 4 वर्षापूर्वी जेव्हा स्किल जे मिनिस्ट्री फॉर्म केलं त्याच्यामध्ये काहीच इनिशिएटिव्ह घेतलेले नव्हते नुसते पेपरवर दाखवायचे म्हणून ते, पण आता खऱ्या अर्थाने राज्य स्किल सेटसाठी काय काय म्हणजे इम्प्लिमेंटेशन करायला लागले. म्हणून हे चालणार नाही की आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये 286 इंडस्ट्रियल इस्टेट आहेत आणि प्रत्येक राज्या म्हणजे डिस्ट्रिक्टसाठी किंवा तालुक्याच्या लेवलवर IIT आहेत हे आता भूषण राहिलेलं नाही. इनफॅक्ट आता आमच्या ठाण्यामधली वागळे स्टेटमधली IIT जी काही पहिले वर्षापूर्वी स्थापन झाली ती आता मृतावस्थेत आहे. त्याचं पुनर्जीवित करून आत्ताच्या होणाऱ्या स्किलच्या दृष्टीने ते स्किल सेट करण्यासाठी तिथे कसे नवीन हे उद्योगाचे एकूण म्हणजे ट्रेनिंग करण्यात येईल ह्याकडे फोकस केलं ना तर मला असं वाटतं ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह व्ह्यूनी आणि असा जर का आपण होलिस्टिक अप्रोच घेतला तर आणि तरच आपण भारत हे $5 trillion स्वप्न साकार करत असताना ही समृद्धी खालपर्यंत पेनिट्रेट होत असताना अशा प्रकारची अनएम्प्लॉयमेंटवर आपण कसा हे करू रोग याकडे आपलं लक्ष दिलेलं आहे. आणि त्यासाठी मगाशी जगणे मला येत असे ह्यामध्ये नुसते पॉलिटिशियन्सच म्हणजे त्यांना दोष देऊन चालणार नाही तर मेन जे इनफॅक्ट याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंटल असणार आहे ते पॉलिसी मेकर्स आणि त्यासाठी लागणारं इम्प्लिमेंटेशनसाठी पोषक वातावरण करण्यासाठी जे गव्हर्नमेंटमध्ये बसलेले ते शासन करते. त्यामुळे ह्याची सांगड घातली तरच भारतामध्ये $5 trillion इकॉनॉमी होत असताना आपण काहीतरी सर्वंकष पॉलिसी घेऊन अनएम्प्लॉयमेंटवरही ताबा मिळू शकलो अशा प्रकारचं एक चित्र जगाला आपण ठेवू शकू. अत्यंत विस्तृतपणे संजय सर तुम्ही हा सगळे मुद्दे जे आहेत त्याला स्पर्श केलेला दिसून येतोय. महिला रोजगाराकडे आपण येऊ पण त्याआधी महेश सर मी तुम्हाला एक मूलभूत प्रश्न विचारते की आपण जसं संजय सरांनी सांगितलं की अनेक गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपल्याला ही समृद्धी खालपर्यंत कशी नेता येईल यावर आपण बघणार आहोत, पण असं न होता साधारणतः ही ठराविक वर्गांपर्यंत पोहोचली असं एकंदर एक चित्र तयार होत आहे, पण हे चित्र तयार होऊ नये किंवा समृद्धी अगदी खालपर्यंत जावी यासाठी मुळातच व्हिजन म्हणून कशा पद्धतीनं शासनाने आणि प्रशासनाने या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. प्रदर्शनी खरंच छानपणे विस्तृतपणे संजयने यामध्ये सांगितलं, पण मी एक दोन गोष्टी त्यात ऍड करून मग प्रश्नाकडे येतो. या देशाला खरं म्हणजे एकदा सांगितलं पाहिजे की 5 trillion इकॉनॉमी म्हणजे काय काय होणार आहे आणि काय चाललेलं आहे. आणि आपल्याला इकॉनॉमिक सुपर पॉवर व्हायचं जगाचं. इकॉनॉमिक सुपर पॉवर व्हायचं म्हणजे काय की मी त्याच्यामध्ये फक्त शब्द ऍड करायचे पुन्हा 1750 जगामध्ये 2 इकॉनॉमिक सुपर पॉवर्स होते, एक तर चीन आणि भारत. आणि गेले 1800 वर्ष जगाच्या भारत हा बहुतांश वेळेस तो सुपर पॉवर होताच, त्यामुळे हे आता नवीन काही नाही, फक्त आता 250 वर्षानंतर तो पूर्ण होण्याची स्वप्न आहे. पण $5 trillion सुपर पॉवर होत नाही 5 trillion इकॉनॉमीने.
आज अमेरिकेची जी व्यवस्था आहे ती 26 ट्रिलियन डॉलरची आहे आणि 17 ट्रिलियन डॉलरची चीनची आहे. त्यामुळे 26 म्हणजे आपण त्याच्या 5 पटीने 4 पटीने आम्ही कमी आहोत याच्या अमेरिकेच्या. पण जरी आम्ही अमेरिकेतली जरी 26 ट्रिलियन डॉलरची भारताची अर्थव्यवस्था झाली तरी आपण सुपरवॉर हो का तर अजिबात नाही. जर दोर डोई तो नागरिकांचं भारताचं 8,000 डॉलर पर डोई आहे आणि अमेरिकेचं 76,000 डॉलर पर डोई इन्कम आहे. त्यामुळे जर अमेरिकेसारखं सुपर पॉवर व्हायचं असेल तर आपल्याला जगाची आजची जी संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आहे 96 ट्रिलियन डॉलरची तितकी ज्यावेळेस भारताची होईल म्हणजे 5 ट्रिलियन डॉलर नाही आहे तर 97 ट्रिलियन डॉलरची होईल त्यावेळेस आपण इकॉनॉमिक स्वरूपावर आहोत. त्यामुळे नागरिकांनी आणि देशाने हे खरं आमचा जो गैरसमज आहे तो काढून घेण्यात यावा. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न जो तुम्ही विचारलेला आहे की हे फायदा कॅल्क्युलेट होतं की नाही ते अजिबात होत नाही. याचं मेजर आहे गिनीज को एफिशियंट म्हणतात त्याला की समाजामध्ये जी संपत्तीचं याचं हे आहे समतोल आहे किंवा नाही किंवा उत्पन्नाचा समतोल आहे किंवा नाही यासाठी तो मेजर केला जातो. तो मेजर अतिशय विचित्र आहे आणि भारतातच आहे का नाही ते जगामध्ये चाललेला आहे की ही जी अर्थव्यवस्था आहे ती काही मुठभर हातामध्ये गेलेली आहे. आणि म्हणून जोसेफ स्टिग्लिट्झ नावाचे जे नोबेल लॉरेट आहे अर्थतज्ञ आहेत त्यांनी असं म्हटलंय की ही डेमोक्रेसी जी आहे लोकशाही जी सध्या चालू आहे जगभर आणि भारतामध्ये सुद्धा की ही लोकांची लोकांकरिता लोकांसाठीची लोकशाही राहिली नाही. 1% 1% आणि 1% जी लोकशाही आहे म्हणजे 1% म्हणजे कोण की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि सगळा पैसा पुन्हा तिकडेच चाललेला आहे. अमेरिके आपल्याकडे फार अभ्यास होत नाही पण अमेरिकेचा अभ्यास झालेला आहे. 1960 साली जे कंपन्यांचे प्रमुख होते त्यांचा जो पगार होता त्याच्यामध्ये आजपर्यंत 450% वाढ झालेली आहे. 400 ते 450% वर्कर्सच्या बाबतीमध्ये ती 3 ते 4% 3 ते 4% ती वाढ झालेली आहे. त्यामुळे ही जी दरी आहे श्रीमंतांनी ती भारतामध्ये आणखी जास्त वाढलेली आहे. त्यामुळे कितीही जरी झालं तरी आपली समजा 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था झाली आणि त्याचा फायदा जर ह्या खालच्या लोकांना मिळाला नाही 99% लोकांना मिळाला नाही तर मला वाटतं की या सुपर पॉवर होण्यामध्ये अर्थ नाही. ते जर करायचं असेल तर फार अवघड आहे का? फार अवघड आहे पण त्याच्यामध्ये करता येण्यासारखे आहे. उदाहरणार्थ की आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये चॅप्टर पार्ट 4 मध्ये कॉन्स्टिट्यूशन सांगितलेलं आहे. मी उदाहरण म्हणून सांगतो की कारखानदारीमध्ये किंवा एस्टॅब्लिशमेंटमध्ये नोकरांना सुद्धा सहभागी करून घेण्यात यावं. मग गेले 35-40 वर्षाची तरतूद आहे घटनेमधली. एकाही राजकीय पक्षाने याचा काय विचार केला नाही. दुसरं असं आहे की 30 वर्ष झाले 73 आणि 74 राज्यघटना दुरुस्ती होऊन आणि त्याच्यातल्या 2-3 महत्वाच्या घटना त्यांचं सगळ्यात महत्वाची जी तरतूद आहे ती अशी की गाव पातळीला शहर पातळीला त्यांनी प्रत्येक गावाचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे आर्थिक विकास म्हणजे तुमचा दरडोई कसं उत्पन्न वाढेल याचा प्लॅन करायचा असतो तसा प्लॅन या देशामध्ये गेल्या 30 वर्ष झालेला नाही. जसं महात्मा गांधीने सविनय कायदेभंगाची चळवळ केली होती मठाच्या बाबतीमध्ये आपल्या नोकरशाहीने गेल्या 30 वर्ष या 73 आणि 74 घटना दुरुस्तीचीच भंग केलेला आहे आणि असा प्लॅन केलेला नाही. तर मला असं वाटतं की हे जर करायचं असेल तर तशा पॉलिसीज ह्या ज्या पॉलिसी आहेत की जिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये जॉब्स कमी होणार नाहीत व्यवसाय कमी होणार असे आले पाहिजेत. एक उदाहरण सांगतो आपल्याकडे सर्वसाधारणपणे जे औषधं विकली जातात ते 1,82,000 कोटींची औषधं देशात विकली जातात आणि 9 लाख दुकानामधून आणि त्याच्यावरती 60-70 लाख लोक अवलंबून असतात कारण ते फार्मासिस्ट त्यांच्या फॅमिलीज दुकानदार त्यांच्या फॅमिलीजमुळं. आता काय टूम निघालेली आहे की ऑनलाईन फार्मेसी ऑनलाईन औषधाची विक्री ती का करू नये ऑनलाईन सायंटिफिक कारण वेगळी असली तरी जे नोकऱ्यांच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने कारण जे महत्त्वाचं आहे की आज जे 60-70 लाख लोक त्याच्यावर अवलंबून आहेत ऑनलाईन जर झालं तर 2-3 लोकच जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे हा जो प्रॉफिट आहे 16% प्रॉफिट 1,86,000 कोटीचा जो आहे तो फक्त 2-3 लोकांच्या हातामध्ये जाणार आहे. त्यामुळे याला पॉलिसीजच जबाबदार असतात. जर तुम्हाला रोजगार टिकवायचा असेल व्यवसाय जर वाढवायचा असेल तर हे केलं पाहिजे. पण एक आहे की राजकीय पक्षांनाही माहिती आहे की नाही हे निश्चित माहिती आहे. 2019 जर आपण हे जाहीरनामे जर बघितले तर त्याच्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर त्यांनी म्हटलं होतं की युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा आम्ही विचार करणार आहोत. म्हणजे काय की नोकऱ्या असणार नाहीत पण गव्हर्नमेंट आम्ही तुम्हाला काहीतरी देणार आहोत. म्हणजे हे राजकीय पक्षांनी मान्य केलेलं आहे. पण त्याच वेळेस गाव पातळीपासून शहर पातळीपासून राज्य पातळीपासून जिल्हा पातळीपासून नॅशनल पातळीपर्यंत दर महिन्याला आढावा घेतला पाहिजे असं पाहिजे की हे कसे वाढवतील आणि ते वाढवणं अवघड आहे की नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो संजयने सांगितलं होता की दर एकरी उत्पादन वाढवून हे सगळं ते तर आहेच आहे. पण ज्यावेळेस आपल्याकडे शेतीमालाला खरं म्हणजे की उत्पादनाला भाव पाहिजे त्याची काहीतरी अशी व्यवस्था केली पाहिजे की उत्पादन वाढणं हे ठीक आहे ते वाढलेलं आहे पण त्याची जी विक्री होते त्या विक्रीला कुठेतरी सपोर्ट गव्हर्नमेंटचा असला पाहिजे तो असत नाही. आणि उलट ज्यावेळेस भाव चांगले असतात त्यावेळेस आपण 40% एक्सपोर्ट सबसिडी एक्सपोर्ट त्याच्यावरती टॅक्स लावतो. म्हणजे ती जी सबसिडी आहे ती
गरीब लोकांच्यावरती करतो, त्यामुळे पॉलिसीज कुठेतरी चुकतात. आणि हे जर रोजगार जर वाढवायचा असेल तर डेफिनेटली पॉलिसीज या महत्त्वाच्या असतात, त्या राज्य शासना असतील, केंद्र शासनाच्या असतील, विशेषतः केंद्र शासनाच्या पॉलिसीज त्याला फार जबाबदार असतात. म्हणून रात्रवेळी सर्व त्या घटनादुरुस्तीत जे काही सांगितलेलं आहे, गाव पातळीपासून शहर पातळीपासून तालुका पातळीपासून जे प्लॅन्स केले पाहिजेत आणि तिथे काय पोटेन्शियल आहे रोजगार वाढण्याचं. उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याकडे 7-8% शेतमाल हा प्रोसेस होतो, फक्त 7-8%, म्हणजे त्याच्यामध्ये मूल्यवर्धन होत नाही. ब्राझीलसारखे देश आहे जो आपल्याच याच्यामध्ये ब्रिक्समध्ये येतो, त्यांचं 70-75% शेतमाल प्रोसेस होऊन त्याच्यात मूल्यवर्धन होतं आणि तो एक्सपोर्ट होतो. मी ही एक अशी ऑपॉर्च्युनिटी आहे, हे का होत नाही गावपातळीपासून हे सगळं करण्यामध्ये, करायचं असेल तर भरपूर काही आहे. त्यामुळे हा प्रश्न जरी व्याप्ती मोठी असली तरी त्याला सोल्युशन्स मिळतात. आणि नोकऱ्या वाढवणं, व्यवसाय वाढवणं याच्यासाठी त्याला पॉलिसी हेच एक टूल आहे. मला वाटतं ते टूल जर वापरलं नाही त्या देशामध्ये पुढे जाऊन उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदीच उद्रेक होण्याची शक्यता आपण बघतोच आहे. खरं तर बेरोजगारीमुळे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात याच्यासाठी कदाचित होऊ शकतो. संजय सर, आपल्याकडे वेळ तसा कमी आहे, पण एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो सातत्यानं बोलला जातोय, आणि सस्टेनेबल गोल, जे 2030 सस्टेनेबल गोल म्हटलंय त्याच्यातला एक महत्वाचा गोल आहे, आणि तो म्हणजे की अधिकाधिक महिलांनी वर्कफोर्स मध्ये येणं अपेक्षित आहे, किंवा त्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज केल्या पाहिजे. आपण दुसऱ्या बाजूलाही बघतोय की ज्यावेळेस कोरोना कालावधी होता त्यावेळेसही महिलांच्या नोकऱ्या गेल्या किंवा त्यांनी सोडून दिल्या, हे एका बाजूला आपल्याला दिसून येत आहे. पण त्याच वेळेला त्या अधिकाधिक स्वयंरोजगारामध्ये कशा पद्धतीनं महिलांनी एंटर केलंय हेही आपण बघतोय. आता खरं तर तो स्वयंरोजगार इक्विवॅलंट तेवढी अमाऊंट देणारा होता नव्हता, या पद्धतीचे कुठली स्टॅटिस्टिक अवेलेबल नाही आपल्याकडे, पण तरीही साधारणतः एक चांगली नोकरी सोडून देणं किंवा महिलांनी अधिकाधिकरित्या वर्कफोर्स मध्ये येऊन तो GDP वाढवणं आणि या बरोबरीनं रोजगारामध्ये, म्हणजे स्वयंरोजगार नाही तर रोजगारामध्ये इतर महिलांनाही रोजगार निर्माण करणं, हे महिलांसाठी शक्य होऊ शकतं का? तिथे किती स्कोप आहे आपल्याला, किंवा आपल्या आपण सारखं म्हणतोय की आपण बाजारपेठ आहोत, म्हणजे भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. खरं तर खूप खेदानी म्हणायला लागतं, कारण आपण सर्व्हिस प्रोव्हायडर नाही आहोत किंवा आपण क्रिएटर नाही आहोत, तर आपण बाजारपेठ आहोत, मार्केट आहोत. तर हे मार्केट आपल्याला स्वतःला उपयोगाला ठरू शकतं का, आणि खास करून महिलांसाठीच, याबद्दलचं तुमचं मत काय? प्रियदर्शनी, लकीली मी G20 मुंबईमध्ये झालेल्या आणि दिल्लीची जी कॉन्फरन्स होती ती सगळी कव्हर केलेली आहे. इंटरेस्टिंगली जो दिल्ली न्यू दिल्ली चॅप्टर किंवा डिक्लेरेशन म्हणून झाला त्याच्यात वन ऑफ दी जो ज्याला म्हणजे 83 त्यांनी एकूण टोटल पॉईंट्स घेत होते त्याच्यातला वन ऑफ दी मेजर होता जो हायलाइटेड होता तो जेंडर इक्वालिटी, आणि ह्यामध्येच एम्प्लॉयमेंट असेल आणि मग ओव्हरऑल त्यांच्या प्रगतीमध्ये, म्हणजे दिस इज इन लाईन विथ, कारण G20 मान्य केलेलं आहे. त्याच्या माझ्याकडे काही ड्राफ्टही आहे की जो SDG आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल त्याच्यामध्ये सगळ्या देशांमध्ये म्हणजे जगाच्या लेवलला आपण स्लिप झालेलो आहोत, त्यामुळे ते आपल्याला वाढवता लागणारच आहे त्याची डेडलाईन. ते करत असताना तू म्हणतेस तसे दोन पॉईंट इथे त्याच्यामध्ये डिस्कस झाले, ते इथे आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने अधोरेखित करावे लागतात. ते म्हणजे ज्या पद्धतीने जेंडर इक्वालिटीसाठी वुमन पार्टिसिपेशन इन जॉब आणि ओव्हरऑल ह्युमन पार्टिसिपेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे जर करायला असेल तर त्याला भरपूर स्कोप आहे आणि इंडिया इज डेफिनेटली लॅगिंग. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर एक हे म्हणजे जर करताना म्हणजे जसं मगाशी म्हटलं तसं की डायरेक्ट जॉब इनडायरेक्ट जॉब वुमनचं असणारं जे पार्टीज मी महत्वाचं सांगतोय, जे CMI रिपोर्टही सांगतोय आणि आजी प्रेमजी युनिव्हर्सिटी रिपोर्टही सांगतोय की एकूण जे डायरेक्ट एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात जर बघायला गेलं तर वुमनचं जे पार्टिसिपेशन इन दिस जॉब इज इनफॅक्ट इन्क्रीजिंग महिलांच्या म्हणजे पुरुषांच्या पेक्षा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ते काय झालं काय इक्वॅलिटीच्या दृष्टीने अजिबात नाही. त्याकरता महत्वाचं म्हणजे अजूनही मी परत परत सांगतोय, ऍग्रीकल्चरपेक्षा मॅन्युफॅक्चरिंग MSME आणि सर्व्हिसेसमध्ये वुमनचा जो पार्टिसिपेशन आहे तो वाढवायला भरपूर स्कोप आहे. मी एक उदाहरण देईन इथे MSME ज्याच्याबद्दल आपले प्राईम मिनिस्टर असतील किंवा मग नारायणराव राणे हॅपन्स टू बी महाराष्ट्रातून नेते झालेले आहेत आणि ते आता मिनिस्टर आहेत केंद्रामध्ये, ते वारंवार एक डंका काय पिटतायत की 2014 नंतर आम्ही MSME सेक्टरच्या एकूण ग्रोथसाठी भरपूर पोषक पॉलिसी घेतल्या. नो डाऊट, म्हणजे भारतामध्ये GDP मध्ये MSME जे पार्टिसिपेशन आहे ते 30.5% जे होतं प्री पॅन्डेमिक लेवल,
ते काही अंशी झालं होतं 28.5-29 आणि आपण आता त्या लेवलला आहोत. एक्सपोर्ट मध्ये नो डाऊट त्याचं पार्टिसिपेशन वाढत आहे. आता जे जॉब आहेत, आता जे लेटेस्ट फिगर आहेत त्यानुसार 12.37 लाख जॉब हे ऍडिशनली आता एमएसएमई वाढले. पण त्याच्यातलं वुमन पर्सेंटेज वाढलं का? अजिबात नाही, ते मिनिस्क्यूल आहे. त्यामुळे एक या संबंध क्षेत्राची जेव्हा आपण या तिन्ही जे मेन सेक्टर ज्या बघतोय जे कॉन्ट्रीब्युट करतात सबस्टॅन्शियली टू द इकॉनॉमिक ग्रोथ, त्याच्यामध्ये वुमन पार्टिसिपेशन कसं वाढेल? तर एक त्यांची स्किलसेट वाढवणं, दुसरं त्यांच्या अपॉर्च्युनिटीमध्ये कुठल्याही प्रकारचे गदा न आणून देणं, आणि तिसरं हे करत असताना पॉलिसीचे जे इम्प्लिमेंटेशन आहे ते काटेकोर प्रमाणे करणं याकडे लक्ष द्यावे लागेल. आता साधं उदाहरण घे ना प्रियदर्शनी, वुमन बिल पास झालं, मोठ्या तावातावानी त्याचा एकदम पब्लिसिटी जोश झाला, म्हणजे सगळ्यांचे सत्कार झाले वगैरे वगैरे वगैरे. पण ते करत असताना आता जी नवीन जी ऍक्सेप्ट केलेली आहे की कोटा विद इन कोटा, ओबीसी मधल्या याच्यामध्ये कोटा मध्ये सुद्धा महिलांना कोटा देणं, इनफॅक्ट समाजवादी पार्टीची पहिल्यापासून डिमांड होती. लालू शरद यादव हे सगळे त्यासाठी भांडायचे. 2010 जेव्हा राज्यसभेमध्ये पास झालं ते खाली का वाजवू शकलं नाही? बिकॉज ऑफ दिस. तर हे करत असताना घोषणा चांगल्या आहेत, कमिटमेंट चांगले आहेत, पण त्यासाठी लागणारं पोषक वातावरण दिसत नाही. दुसरं त्यासाठी लागणाऱ्या पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशन राज्यामध्ये तर उदासीनताच दिसते. मग अशा वेळेला जेव्हा केंद्रात असेल आणि मग प्रायव्हेट सेक्टरवर जो भर दिसतो, दुर्दैवानी प्रायव्हेट सेक्टरचा जो ऑफटेक आहे क्रेडिट घेण्यामध्ये तो आत्ताच्या लेटेस्ट रिपोर्ट प्रमाणे खाली गेला आहे. एमएसईबीचा जो सेल आहे तो आपल्याकडे 7.5% होता प्री पेंडेमिक, तो 4% आला आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला दिसेल ना की जेंडर इक्वालिटीसाठी लागणारे एक्सटर्नल फॅक्टर असतील, इंटरनल फॅक्टर असतील, त्या व्यतिरिक्त पॉलिसीचे जे प्रश्न आहेत ते अजून आपण सोडू शकलेलो नाही. त्यामुळे परत शेवटचं जर अधोरेखित करायचं झालं तर एसडीजीचा रोल जो आहे किंवा जो गोल आहे तो करण्यात आपलाच भारत नाही तर भारताव्यतिरिक्त प्रगत आणि प्रगतशील राष्ट्र सुद्धा अजून मागे करत आहेत. त्यामुळे युनायटेड नेशन असेल किंवा G20 असेल याच्यावर त्यांनी तर ऍडमिटच केलं, कारण मी त्या डेलिब्रेशन मध्ये होतो. त्यामुळे ते आपल्याला एक्सटेंड करावे लागणार आहे डेडलाईन. इनफॅक्ट मी तर म्हणतो ही आपल्याला मिळालेली संधी आहे. त्या संधीचा आता प्रत्येक देश आणि राज्य कसा उपयोग करून घेतो याकडे आपलं लक्ष द्यावे लागेल. आणि शेवटचं महत्वाचं, हे करत असताना अजूनही जी आपली जी फ्युडल मेंटॅलिटी आहे, मेल डॉमिनेटेड जी एकूण पॉलिसी मेकिंग आहे, ते अजूनही फ्लेक्झिबल कसं होईल आणि पर्यायाने वुमनचं पार्टिसिपेशन हे खालपासून वरपर्यंत कसं वाढेल आणि त्यासाठीचं पोषक वातावरण होत असतानाच म्हणजे कोणी जो दुर्दैवाने जे म्हणावं लागतं विघ्न संतोषी असतात ते बाजूला सारून त्यांना कन्व्हिन्स करण्यात हे कसं आपण सक्सेसफुल होऊ, ह्यावर जर का केंद्रात सरकार असेल, राज्य असेल, पॉलिसी मेकर्स असेल आणि मग जे थॉट म्हणजे म्हणतात ना लीडर्स असतील ते किती सक्सेसफुल होतील याकडे आपला फोकस राहील. आणि पर्यायाने हा जो गोल आहे तो गोल अचीव करण्यासाठीचं आपण वातावरण निर्माण केलं आणि त्यासाठी कॉन्ट्रीब्युट केलं याचाही आपल्याला रोल तिथे ऐकून निभावा लागेल. अगदीच. खरं तर बेरोजगारी असेल किंवा कुठलाही महत्वाचा प्रश्न असेल, तो देशासमोरचा असेल, तो सोडवायचा असेल तर तुम्हाला विजन असणं हे अतिशय आवश्यक आहे. आज आपल्या या दोन्ही पाहुण्यांनी विजन, पॉलिसी, गव्हर्नमेंट आणि त्याबरोबरीनं आपलं स्वतःचं पार्टिसिपेशन या सगळ्यांवर खूप छान पद्धतीनं प्रकाश टाकला. पण शेवटी मला आपल्या प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की कुठलंही पॉलिसी मेकिंग असेल तर हे पॉलिसी मेकिंग करताना त्या पद्धतीचं विजन तुम्हाला येणं किंवा पॉलिसी मेकर्सला येणं फार आवश्यक असतं. म्हणजे पी हळद आणि हो गोरी हा फॉर्म्युला इथे कुठेही आपल्याला लागू होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की अरे बेरोजगारी एका दिवसात आली आहे तर असं होणार नाहीये, याही जर हटवायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे विजन असायला लागेल. 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर कुठल्या नोकऱ्या अस्तित्वात असू शकतील किंवा कुठल्या नाही आणि त्यासाठी कशा पद्धतीनं वर्कफोर्स जी आहे ती ट्रेन केली पाहिजे हे सगळं समजण्यासाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे विजन. सो हे विजन प्रत्येकाला अगदी पॉलिसी मेकर्सला काय व्होटर्सलाही असलं पाहिजे. त्यामुळे हे विजन ह्या 1.5 GB डेटामधनं आपल्याला कशा पद्धतीनं मिळू शकतं ही जबाबदारी जी आहे ती मला असं वाटतं प्रत्येकाची आहे. थँक्यू सो मच आपले हे दोन्ही पाहुणे इथे आले आणि तुम्ही आम्हाला इतक्या विस्तृत पद्धतीनं हा सगळा विषय जो आहे बेरोजगारीचा, कारण बऱ्याच वेळेला राजकीयकरण या मुद्द्यांचं झालेलं आपण बघितलेलं आहे, तर या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही अतिशय सुंदरपणे प्रकाश टाकला. थँक्यू सो मच.
थँक्यू. नमस्कार. थँक्यू.